नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. तर आज आपण शेवगा आणि बटाटा याची चमचमीत, तर्रीदार आणि रस्सेदार अशी भाजी करतोय. यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. यामध्ये एक मोठा कांदा छान असा 5 ते 6 मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. आता 5 ते 6 मिनटं झाली आहेत. यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे. आता हा सुद्धा आपल्याला 2 मिनटे छान असा परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव झाल्यावर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. 1 चमचा धना जिरा पूड घालून छान असं हे सर्व 2 मिनटे छान परतून घ्यायचं आहे. आता कांदा, टोमॅटो आणि हे सर्व मसाले एकजीव आपण करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे सुकं खोबरं वाटून घालायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. आता छान असं मिक्सअप झाल्यावर आता आपल्याला यामध्ये शेवगा घालून घ्यायचे आहेत. आता ह्या शेवग्याच्या शेंगा मी 3 घेतलेल्या आहेत, अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. यामध्ये सोबत मध्यम आकाराचा एक बटाटा तुकडे करून घातलेला आहे. आता पुन्हा हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता मिक्स करून झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ किंवा मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित असं व्यवस्थित परतून झाल्यावर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता हे झाकण साधारण मी 15 ते 20 मिनटं ठेवून घेतलं होतं आणि शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे छान असे शिजवून घेतलेले आहेत. आता आपण चेक करून घेऊयात. तर बटाटा इथे बघू शकता मस्त असा शिजलेला आहे. तर या ठिकाणी आपलं हे चमचमीत तर्रीदार कालवण तयार झालेलं आहे. तर मस्त चमचमीत शेवगा बटाटा भाजी गरमागरम भाकरीवर सर्व करू शकता. आपल्या चॅनलवर बऱ्याचदा भाकरीचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.